श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्यामृताबद्दल माहिती पाहणार आहोत. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहितीच नाही. हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुपुष्यामृताबद्दल माहिती पाहणार आहोत. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. हा योग सर्व कार्य शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखी काही महत्त्वाची कामे करू शकता. नवीन व्यवसायही सुरू करू शकता. गुरुपुष्यामृत या दिवशी करावयाचे काही उपाय. गुरुपुष्यामृत योग असतो त्या दिवशी आपण काही उपाय करायचे असतात. या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांनासुद्धा आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे. तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरीसुद्धा चालतो, कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते. हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा. त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचे आहे. त्यावर अक्षदा वाहायचे आहेत. नंतर सर्व घराची साफसफाई करायची. आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायची आहे. किचनमधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे. किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघराची साफसफाई करायची आणि देवांची पूजा करायची आहे. घराच्या मुख्य दरवाजावर उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आता गुरुपुष्यामृतावर सेवा कुठल्या करायच्या ते आपण पाहणार आहोत. या दिवशी आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करावे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकुम अर्चन केले तरीसुद्धा चालते. आणि नंतर हे नाणे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. रोज आपण तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवतो तिथे तुम्ही हे नाणं ठेवायचं आहे. आणि कुंकुम अर्चन केलेलं कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे. असं केल्याने खूप छान अनुभव येतो. गुरूंची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 11 माळी जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा देखील जप करायचा आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. ओम कुलदेवतायै नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही 1 माळ जप करू शकता. महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायची आहे. कनकधारा स्तोत्र 1 म्हणायची आहे. त्याचबरोबर तुम्ही गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा वाचायचा आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी मंत्राची 1 जपमाळ करायची आहे. विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार नऊ मंत्र या सर्वांची देखील तुम्हाला 1-1 माळ जप करायची आहे. जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी 1-1 मंत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठण तुम्ही करू शकता. त्यामध्ये शंखनाद करायचा आहे. आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी. या सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. या सर्व सेवा करताना मन प्रसन्न ठेवावे, शुद्ध व पवित्र ठेवावे. असे छोटे छोटे उपाय केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात. तर या गुरुवारी म्हणजेच 25 मे 2023ला गुरुपुष्यामृत योग आला आहे. तर या दिवशी नक्की या सर्व सेवा या गुरुवारी 28 डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आला आहे. तर या दिवशी या सर्व सेवा तुम्ही नक्की करायच्या आहेत. गुरुपुष्यामृत योग गुरुवारी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या सेवा करू शकतात. तर अशा प्रकारे उद्या तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.